सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. कोयना असेल, उरमुडे असेल, आज कोयना आणि उरमुडी धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या आपण उरमुडी धरण परिसरात असून उरमुडी धरणातून पाण्याची आवक जी आहे ती वाढल्यामुळे आज सकाळी धरणाच्या वक्र दरवाज्यातून 2600 क्युसेक्स व विद्युत ग्रहातून 400 क्युसेक्स असा एकूण 3000 पाण्याचा विसर्ग जो आहे तो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रामध्ये करण्यात आला आहे. सध्या उरमुडी धरणाची 10 TMC पाण्याची साठवण क्षमता असून धरण 90% भरले आहे. 4 वक्री दरवाजांपैकी 2 वक्री दरवाजे 1.5 फूट उचलण्यात आले आहेत. यामुळे उरमुडी नदीलगतच्या गावांना प्रशासनाकडून अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे. Thank you.